कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकास घरातच बंदिस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यास गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याने कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड शिवारातील तिघा बापलेकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की कल्याण येथे नोकरीस असलेला मात्र कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड ग्रामपंचायत हद्दीतील कायम निवासी असलेला आरोपी याच्याविरुद्ध अनेक ग्रामस्थांनी तक्रारी केल्या की सदर इसम प्रशासनाला माहिती न देता बाहेरून गावात आलेला आहे म्हणून महसूल विभागाचे कर्मचारी त्याची शहानिशा करून होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात गेले असता आरोपी व त्याची दोन मुले यांनी प्रभारी तुरुंगाधिकारी रवींद्र देशमुख यांना धक्काबुक्की केली आहे. याबाबत देशमुख यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 92/20 भारतीय दंडविधान कलम 353 188(2), 269, 271 अन्वये आरोपी व त्याच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान घटनास्थळी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचोरे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके, पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. काल देर्डे चांदवड या गावात कोपरगाव तालुका अंतर्गत आपले हे गाव येतं त्या ठिकाणी एक इसम हा कल्याणवरनं आलेला आहे आणि तो 13 तारखेला येऊन सुद्धा त्यांनी आपण बाहेरनं आलं अशी काही कल्पना दिली नव्हती. त्यावेळेला तिथे महिला तलाठी ज्या आहेत त्यांना ती कळाल्यानंतर त्यांनी त्यांना ते होम क्वारंटाईनचा शिक्का किंवा चेन तपासणी करून घेण्याबाबत सांगितलं असता त्यांच्याशी तो उद्धटपणे बोलला. त्यानंतर मग संध्याकाळी तहसीलदार साहेब यांची जी एक टीम आहे ती टीमसुद्धा तिथे त्या गावामध्ये जाऊन त्याला सांगत असताना त्यांनी उद्धटपणे उत्तर देऊन मला काही शिक्का घ्यायचा नाही, मी होम क्वारंटाईन राहणार नाही, मला कामावर जायचं असतं अशी काहीतरी दुरुत्तरे दिली. आणि त्याच्यानंतर जे तहसीलदार साहेबांचा जो काही स्टाफ होता जेलर देशमुख वगैरे यांच्याशी त्यांनी झटापट केली त्यामुळे आणि त्याच्या मुलांनीही तर अशा प्रकारे देर्डे चांदवड येथील तो इसम आणि त्याची दोन मुलं असे एकूण 3 जणांवर आपण सरकारी कामात अडथळा आणला म्हणून आणि माननीय जिल्हाधिकारी सो यांचं या साथीच्या अनुषंगाने जे काही नियम आहेत त्याचे उल्लंघन केले म्हणून त्याच्यावर आपण 353, 188, 2 याप्रमाणे या तिघांवरही गुन्हा दाखल केलेला आहे. आणि त्यांना रात्रीच आपण तिघांना अटक करून आज त्यांना माननीय न्यायालयापुढे हजर केले असता त्यांनी उद्यापर्यंत त्यांची पोलीस कस्टडी दिलेली आहे. तर पुन्हा एकदा सर्व जनतेला आमचं आवाहन आहे की कृपा करून घरामध्ये राहा आणि जे शासनाने दिलेले नियम आहेत ते पाळा, नाहीतर अन्यथा असं काही झाल्यानंतर मग गुन्हे दाखल करायला लागतील आणि जे काही मग पुढचं जे तरुण मुलं असतील तर त्यांच्या पुढचे जे शिक्षण आहेत किंवा त्यांना ज्या नोकऱ्या लागणार आहेत त्याला अडचण येऊ शकते आणि जे लोक ऑलरेडी नोकरीमध्ये आहेत त्यांनासुद्धा ही अडचण येणार आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर सस्पेन्शन किंवा डिसमिस ही प्रक्रिया राबवू शकतं आणि अशा काळामध्ये जर साथीच्या काळामध्ये जर हे गुन्हे दाखल झाले तर त्याचा ग्रिव्हियन्स किंवा त्याची जी काही तीव्रता आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर मांडली जाईल आणि त्यामुळं कृपा करून जे लोकांनी दिलेले निर्देश आहेत ते पाळावेत आणि अशा प्रकारचे गुन्हे दाखल होणार नाहीत याची सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि आपल्या सर्वांनी आरोग्याचीही काळजी घ्यावी, अन्यथा आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल याची सर्वांनी नोंद घ्यावी. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.